नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर फुलांसाठी कोणकोणती खते द्यायची, झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, झाडावरती कधी भरपूर कळ्या लागतात मात्र त्या उमलण्याआधीच ह्या गळायला सुरुवात होते तर त्यासाठी काय करायचे, या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। जास्वंदच्या झाडाची वाढ होऊन त्याच्यावरती अशा भरपूर कळ्या लागण्यासाठी कोणते खत द्यायचे, झाडाची काळजी कशी घ्यायची याविषयी आपण पुढे पाहणार आहोतच। पण बऱ्याच वेळा आपण पाहतो जास्वंदच्या झाडावरती अशा प्रकारे भरपूर कळ्या लागतात मात्र त्या उमलण्याआधीच ह्या पिवळ्या होऊन गळायला सुरुवात होते। याची अनेक कारणे जरी असली तरी त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे या झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये किंवा झाडावरती ही कीड लागलेली असते। तर ही कीड घालवण्यासाठी आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा वापर करून तुम्ही ही कीड घालवू शकता। तर आज आपण आपल्या घरामध्येच असणाऱ्या लसणाच्या सालीचा वापर हा करणार आहोत। लसणाच्या सालीमध्ये हे सल्फर हे मुबलक प्रमाणामध्ये असते। याच्या उग्रवासामुळे आपल्या झाडावरती कसल्याही प्रकारची जर कीड लागली असेल तर ती घालवण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो। तर याच्यापासून पाणी तयार करण्यासाठी ज्या लसणाच्या साली आहेत त्या 2 दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आणि 2 दिवसानंतर जे पाणी तयार होईल ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या सहाय्याने अशा प्रकारे हे गाळून घ्यायचे। म्हणजे लसणाच्या ज्या सालीचे कण आहेत ते स्प्रे बॉटलमध्ये अडकणार नाहीत। गाळल्यानंतर देखील त्याचा वापर डायरेक्ट तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून, म्हणजे 1 मग जर पाणी असेल अजून 2 मग त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून नंतरच या पाण्याचा स्प्रे हा आपल्या झाडावरती करायचा आहे। कारण तयार केलेले हे जे पाणी आहे ते थोडे स्ट्रॉंग असते। तर अशा प्रकारे लसणाच्या सालीपासून पाणी तयार करून तुम्ही जास्वंदच्या झाडावरती त्याचा स्प्रे केला तर झाडावरची कीड ही निघून जाईल। तयार केलेल्या पाण्याचा स्प्रे झाडावरती करण्याबरोबरच हे कुंडीतील मातीमध्ये देखील हे तुम्ही पाणी दिले तरी देखील मातीमध्ये असलेली कीड ही निघून जाते। जास्वंदच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी, भरपूर फुले येण्यासाठी कुंडीतील माती देखील ही चांगल्या प्रतीची असणे हे आवश्यक असते। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी दर 15 ते 20 दिवसातून एकदा ह्या कुंडीतील माती ही हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतातच। पण वरच्या बाजूची ही माती थोडी गरम झाल्याने तापल्यामुळे कुंडीमध्ये ही कीड बुरशी लागण्याची शक्यता ही कमी असते। झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त न देता मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत या जास्वंदच्या झाडाला पाणी देणे हे आवश्यक असते। झाडाला खत म्हणून आज आपण या राखेचा वापर हा करणार आहोत। राख ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे। ती खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। मात्र या राखेचा वापर हा प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। झाडांना फुले येण्यासाठी जे आवश्यक घटक म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक या राखेमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे याचा वापर जर तुम्ही झाडांसाठी केला तर झाडांना भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी ही मदत होते। राखेचा वापर हा तुम्ही कीटकनाशक म्हणून देखील हा करू शकता। पाण्यामध्ये राख ही मिक्स करून त्याचा स्प्रे जर तुम्ही झाडावरती केलात तर कसल्याही प्रकारची कीड झाडावरती लागली असेल तर ती निघून जाते। जास्वंदच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याला भरपूर फुले येण्यासाठी वेळोवेळी ही वेगवेगळी खते देणे हे जसे आवश्यक आहे तसेच या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक आहे। कारण जास्वंद हे एक सन लव्हिंग प्लांट आहे, त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला भरपूर असे हे ऊन मिळेल। आता झाडाला देण्यासाठी घेतलेली आपण ही राख आणि लसणाच्या सालीचे जे पाणी आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि एका झाडासाठी आपल्याला फक्त 1 चमचा एवढाच या राखेचा वापर हा करायचा आहे। आणि आपण जे लसणाच्या सालीचे पाणी घेतलेले आहे ते एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीसाठी फक्त 1 मग एवढेच हे पाणी द्यायचे आहे।
तर अशा प्रकारे राख ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे लसणाच्या सालेचे पाणी जर आपण झाडाला दिलेत तर झाडाला कसल्याही प्रकारची कीड ही लागणार नाही आणि आपल्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.